चिकन खेलता है मला का नाही बोललो तुम्ही म्हणलत गाडी बिघडली कुठं काय आणि काय सगळं असं केलं तुम्ही यायला उशीर केला म्हणून खाऊन टाकला आम्ही पप्पा म्हणले ते कशाचे येत ते खाऊन टाका मी त्यांना विचारलं होतं कुठे मामा ते काय झोपले ते आमचं लय वेळ झालं जेवण झालं म्हणजे आम्ही दिवसभर आम्ही काम करायचं आणि तुम्ही खाणार चिकन अहो तुम्ही आला का नाहीत लवकर आता किती वाजले ते बघा टाइम तुमच्या मोबाईल मध्ये आम्ही खाऊन पण झोपलो कवाशी आणलो होत पण लवकरच आणलो होत 6:30-7 वाजता तुम्ही गेलात की अर्धा तासाने मला फोन लावाच कळत नव्हतं तुमचा फोन बंद होता म्हणले ते अग माझा फोन कंटिन्यू चालू आहे तेच म्हणले बंद होता मला तरी काय माहिती बरं तुझं काम नाही का फोन लावायचं माझं रिचार्ज संपलंय ना त्यांच्या डोक्यात पै घालतो झोपले ते ते काय बाहेर झोपले ते झोपले ते त्याला लाज वाटत नाही का मला म्हणायला काय खा बी काही नव्हतात ना घरी आम्हाला वाटलं तुम्ही गावात जेवता पप्पा म्हणले पटत आहे तुम्हाला पप्पा म्हणले त्यांना जेवायचं असतं तर आले असते म्हणजे दिवसभर काम केलंय ना मरणाच कडपा गोळा केलाय ते तिला सोडून तुम्ही जेवला नाहीत का मग कुठं खाय खाल्लं भूक लागली मला हाय बस तिथलं वरत ताडून ठेवा खाली लागलं तर तेलाची केटली तेल बी जा तेवढी चपाती बघा वेस्ट करू नका ती कुत्र्याने खाल्ली नाही म्हणून ठेवली होती बरं तरी हा मला वाटलं तुम्ही खाऊ ना ते काय की म्हणजे खाऊ काय का मी नसते खात खाऊ अहो जेवा ना बरं दूध देऊ का मग असलं खात नाही मग उपाशी राहता ऑप्शन नाही कारण सगळं संपलंय बघून दिसतंय तुम्हाला पालता घातलं निघ मला नाही जेवायचं कुठं निघू निघ इथून काही तू काय करतो मग निघ इथून मारा का म्हणू लागला पप्पाला काय करू नका झोपले ते होते तू पळी ठेवून देते घाण झाली फरशी घाण झाली चटणी चपाती खायला मग लवकर घरी दिला असत पप्पा म्हणले आवरा आवरा पटकन भाजी करा पटकन जेवण पटकन संपून टाका म्हणून शिकत भाजी करा भूक लागली म्हणाय मला फोन केला पप्पाच म्हणले ओ जाऊ दे तुमच्यासाठी आता उद्या आण मंगळवारी आण जाऊ दे रडू नका मंगळवारी आण खा आता चुटणी चपाती संपलं ना ते खा मग या खाऊन मी झोपते